स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग तुमचा अभिमान आहे। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग मागील 10 वर्षांपासून सतत 100% निकाल देणारी एकमेव संस्था। 10वी मध्ये 90%पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फी मध्ये विशेष सवलत। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग 11वी 12वी विज्ञान MHT CET NEET जी व सर्व विज्ञान विषयक स्पर्धा परीक्षा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स कोचिंग आणि गाइडन्स। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेश व माहिती करता संपर्क स्वामी गाइडन्स श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाजवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। 11वी विज्ञान प्रवेश देणे सुरू आहे। 11वी 12वी विज्ञान MHT CET NEET जी व सर्व विज्ञान विषयक स्पर्धा परीक्षा कोचिंग आणि गाइडन्स। स्वामी गाइडन्स यशाचा महामार्ग बायोलॉजी प्राध्यापक सुरेंद्र बोदडे MSc BEd DSM फिजिक्स प्राध्यापक अतुल श्री ढोकणे MSc MEd MPhil मॅथमॅटिक्स प्राध्यापक संतोष गांधी BE इलेक्ट्रॉनिक्स केमिस्ट्री प्राध्यापक सौ संगीता शेळके MSc BEd मोबाईल नंबर 9421465027। प्रवेश व माहिती करता संपर्क स्वामी गाइडन्स श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाजवळ जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा। मोबाईल नंबर 9011968995654999 9860055584। सवेरे यारों से मिलने मंथन के निकले या सेवांसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय। लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाजारपेठेत गर्दी उसळली होती, त्यामुळे पिंपळगाव काळेतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत होती। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत 10 मे ते 20 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पिंपळगाव काणे येथे बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे। बैठकीत कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनची मागणी मान्य केली। त्यानुसार 10 मे ते 20 मे असा 10 दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला। पिंपळगाव काळे येथे लॉकडाऊन मध्ये केवळ मेडिकल दुकानांची सेवा वगळता इतर आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे। जिल्ह्यांतर्गत ST प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। याशिवाय इतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे। तसंच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या दृष्टीने विशेष आदेश पोलीस विभागालाही देण्यात आले आहे। जीवनावश्यक वस्तूंसाठी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतचा वेळ आता रद्द करण्यात आला असून यात फक्त भाजीपाला आणि किराणांसाठी होम डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे। हॉस्पिटल आणि मेडिकल वगळता आता सर्वच काही बंद राहणार आहे। रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पूर्वीही बंदी होती आणि त्यांची आता कडक अंमलबजावणी केली जाईल अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे। RC 24 न्यूज करता मंगल काकडे पिंपळगाव काळे।